संक्रांतीचं औचित्य साधून प्रगती उद्योग ठाणे आयोजित करत आहे शॉपिंग फेस्ट संक्रांतोत्सव, गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री, दिनांक 12 ते 15 जानेवारी, आई हॉल पहिला मजला सारस्वत बँकेच्या वरती नौपाडा ठाणे, दिनांक 13 जानेवारी रोजी रेसिपी कॉम्पिटिशन, 14 जानेवारी रोजी हेल्थ चेकअप कॅम्प आणि 15 जानेवारी रोजी ड्रॉइंग कॉम्पिटिशन। प्रगती उद्योग ठाणे आयोजित गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री संक्रांतोत्सव 2023 12 ते 15 जानेवारी, आई हॉल नौपाडा ठाणे। कैलासवासी रामभाऊ म्हाळगे स्मृती व्याख्यान मालेचं 5वं पुष्प गुंफतेल। सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश माननीय श्री उदय लळित। विषय आहे संसदीय विशेषाधिकार आणि संसद अवमानना अधिकार। शुक्रवार दिनांक 13 जानेवारी रोजी सरस्वती क्रीडा संकुलाचं पटांगण मल्हार टॉकी समोर ठाणे पश्चिम। नक्की सहभागी व्हा। निमंत्रक आमदार श्री संजय केळकर आणि सचिव श्री शरद पुरोहित। वर्ष नवे खरेदी नवी, सर्वांना हवी हवी आपली ग्राहक पेठ। गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री 6 ते 15 जानेवारी 2023, घंटाळी मैदान, घंटाळी मंदिर रोड, नौपाडा ठाणे। वेळ 11 ते 9 वाजेपर्यंत। खरेदी करा कितीचीही, लकी ड्रॉ मध्ये जिंका रोज पैठणी। आपली ग्राहक पेठ 6 ते 15 जानेवारी, घंटाळी मैदान, ठाणे। अतिशय वेगळ्या विषयावर आज आपण बोलतो आहोत। सध्याचा सीझन हा लग्नाचा सीझन आहे आणि सगळीकडे आपण जिकडे बघावं तिकडे लग्नाचे सणाचे चौघड्यांचा सूर आपल्याला ऐकायला येतो आहे। आपण सुद्धा अनेक ठिकाणी लग्नाला गेलेला असाल, अनेक ठिकाणी अद्यापपर्यंत आपण लग्नाला हजेरी लावलेली असेल। विशेषतः बायकांचं सगळ्यात जास्त लक्ष असतं ते नवरीने काय परिधान केलेलं आहे याकडे। अगदी परवाच मी एका लग्नाला गेलो होतो आणि गाडीमध्ये 3 बायका होत्या, मी गाडी चालवत होतो आणि पूर्ण 2 तासाची चर्चा फक्त नवरीच्या त्या ड्रेसवर होती। म्हणजेच लग्नामध्ये नवरीच्या ड्रेसला, ब्रायडल वेअरला प्रचंड मोठं असं महत्व आहे। गेल्या काही वर्षात भारतीय लग्नाचं स्वरूप सुद्धा मोठ्या प्रमाणात पालटलं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। कारण पूर्वी फक्त एक लग्नाचा विधी असायचा आणि त्याच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी असायच्या। कपड्यांना फारसं महत्व नसायचं कारण कपड्यांची लिंग ही कॉन्फिडन्सशी जोडलेली नव्हती। मात्र आता हे सगळं बदललेलं आहे। ब्रायडल वेअरला प्रचंड महत्व आलेलं आहे, ब्रायडल वॉर्ड्रोबला प्रचंड महत्व आलेलं आहे। लग्न, हळद, मेहंदी, संगीत अशा प्रकारचे उपसोहळे तयार झालेले आहेत। लग्नाच्या आधी प्री शूट करण्याची सुद्धा मोठी प्रथा आणि परंपरा आता जगन्मान्य झालेली आहे। लग्नानंतर सुद्धा ज्यावेळेस वधू ही हनीमूनला जाते त्यावेळेस तिने काय परिधान करायला पाहिजे हे देखील आता याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळायला लागलेलं आहे। हा सगळा विषय अतिशय गहन आहे। या सगळ्या विषयावर बातचीत करण्यासाठी आणि या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर या विषयावरच्या तज्ञ, ज्यांनी आत्तापर्यंत किमान 500 पेक्षा जास्त नववधूंचा वॉर्ड्रोब सेट केलेला आहे, अशा साक्षी सावंत आत्ता आपल्याबरोबर आहेत। साक्षीजी, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत। 500 पेक्षा जास्त नववधूंचं तुम्ही आत्तापर्यंत वॉर्ड्रोब डिझाईन केलेलं आहे, नेमके काय घेऊन येतात या सगळ्या नववधू तुमच्याकडे? ऍक्च्युअली म्हणायला गेलं तर त्यांच्या मनात अनेक क्वेश्चन्स असतात की आपली स्वतःची इमेज आपण त्यावेळी त्या मुहूर्तावर आपली कशी असली पाहिजे, त्यानंतरचे ड्रेसेस कसे असले पाहिजे, त्यांच्या स्वतःच्या अशा आवडीनिवडी असतात ज्यांना त्या कम्प्लीट करायच्या असतात। मी प्रत्येकाशी ना एखादी व्यक्ती अशी हे करते, मी ते फॉलो करत असतात की त्यांना ती आवडते पर्टिक्युलरली, पण त्यांच्यामध्ये त्यांना हवं असतं की त्यांना तसे ड्रेसेस मिळावेत किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांची एक पर्टिक्युलरली चॉईस पण असते की त्यांनी काय घालावं म्हणून, पण ती स्वतःला ओळखण्याची त्यांची तेवढी तयारी नसते। मग त्यांना स्वतःला ओळखण्याकरता मी खूप मदत करते। एक्झॅक्टली, म्हणजे ही ऑल टुगेदर एक वेगळी कन्सेप्ट त्यांनी आणलेली आहे आणि ही कन्सेप्ट अशी आहे की वॉर्ड्रोब रिडिझायनिंग। आपला वॉर्ड्रोब असतो, आपण सर्वसामान्यप्रमाणे आपण त्याला कपाट म्हणतो। आपले एक कपडे आपल्या आवडीनिवडीचे असतात, त्याच्यामध्ये काही रंग आपल्याला आवडतात, काही रंग आपल्याला आवडत नाहीत, तर त्या पद्धतीने आपण ते कपडे
कल असतो, परंतु इथे साक्षी सावंत या काय करतात तर ती जी नववधू असते, तिची नवरी असते, तिचं संपूर्ण वॉर्ड्रोब ह्या रिडिझाईन करतात. याच्यामध्ये अनेक गोष्टींचा त्या विचार करत असतात. मला सांगा साक्षीजी, एखादी ज्यावेळेस नववधू तुमच्याकडे येते तिच्या काहीतरी अपेक्षा असतात, तर त्या अपेक्षा आणि तुमचं शास्त्र याची सांगड तुम्ही कशी घालता आणि त्या माध्यमातून तिचं वॉर्ड्रोब तुम्ही कशा पद्धतीने रिडिझाईन करता? जेव्हा एखादी वधू येते ना माझ्याकडे नववधू, तेव्हा मी पहिला आहे ना, मला कळतं त्याच्या आधी की ही व्यक्ती माझ्याकडे येणार आहे, तर मी पहिले तिचं थोडंफार फेसबुक स्टडी करते, तिची आवड निवड बघते की ती कशी आहे, तिला काय आवडतं, ती कोणाला फॉलो वगैरे करते, थोडंफार आजूबाजूचं हे केलं की मला त्या व्यक्तीची आवड थोडीफार कळते. त्यानंतर मग मी तिच्याशी बोलते, एक दोन सेशन असतात आमचे की आम्ही ते सगळे डिस्कस करतो की तिच्या ऑलरेडी वॉर्ड्रॉप मध्ये काय आहे, तिला काय आवडतं. म्हणजे काय असतं, एखादी व्यक्ती आली म्हणजे नववधू का स्पेशली, तर तिचं लग्नाच्या करता तिला डिझाईन करायचं असतात सगळे ड्रेस. त्यानंतर तिचे म्हणजे त्यावेळी पर्टिक्युलर हळद असते, मेहंदी असते, या सगळ्याकरता तिची काय चॉईस आहे. सेकंड की तिचा वॉर्ड्रॉप कसा आहे, म्हणजे आता लग्न झाल्यानंतर एकच नसतात, अनेक विधी असतात, म्हणजे कोणाकोणाकडे जायचं असतं, देवाला जायचं असतं, किंवा पुढे तिचं कॉर्पोरेट वर्ल्ड असतं एक, की त्या प्रोफेशनल वाईज की तिला तो पूर्ण वॉर्ड्रॉप तिला कसा हवा. तर हे सगळं मी तिच्याकडनं जाणून घेते, तिची आवड बघते, तिला तिच्याप्रमाणे तिचे काही फॉलोअर्स, म्हणजे ती कोणाला तरी फॉलो करते, तिला कोणतरी एक व्यक्ती आवडत पण असते, म्हणा ती हॉलिवूडची असेल, बॉलिवूडची असेल, किंवा एखादी प्रोफेशनलमध्ये एखादी चांगल्या पदावरची असेल, मग त्याप्रमाणे तिला ती कोणाला फॉलो करते आणि तिला काय हवं आहे आणि तिची स्टाईल कशी आहे, तिची स्वतःची युनिक स्टाईल मी डेव्हलप करण्याकरता मी तिला मदत करते त्याकरता. आणि तसंच मी मग त्यामध्ये प्रत्येक तिला जे आवडणाऱ्या गोष्टी आहेत, मग त्या वॉर्ड्रॉपमध्ये तिचा एक कॅप्सूल वॉर्ड्रॉप असतो की ज्यामध्ये तिला लागणाऱ्या वस्तू पर्टिक्युलरली असल्या पाहिजे. त्यानंतर तिला जर का ऑफिसला जायचं आहे तर तिने काय घातलं पाहिजे, किंवा तिला बाहेर जायचं आहे कॅज्युअल वेअर कसं असलं पाहिजे, आणि प्लस तिच्या लग्नाच्या करता तिच्याबरोबर मी जाऊन तिच्या शॉपिंगलाही हेल्प करते. एक्झॅक्टली, काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आता साक्षी बोलत असताना तुम्ही इथे मांडलेल्या आहेत की एखादी ज्यावेळेस नववधू असते तर त्यावेळेस तिचा सोशल मीडियावरचा प्रेझेन्स कशा पद्धतीचा आहे याचा ते अभ्यास करत असतात. साधारणपणे गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांनी कुठले कुठले कपडे घातलेले आहेत याचा ते अभ्यास करतात. हे एवढं डीप जावं लागतं हे करण्यासाठी? म्हणजे काय असतं, त्यांना जे हवंय ते त्यांना मिळवायचंय, तर मला त्या बाबतीमध्ये कष्ट घ्यायलाच हवेत ना. त्यांचे त्यांना जी इमेज त्यांना क्रिएट करायची, त्यांना ते सॅटिस्फॅक्शन हवं, तर त्या व्यक्तीचं स्टडी करणं हे माझा एक अभ्यासातला पार्ट आहे असं मी मानते, आणि मी ते खूप एन्जॉयही करते. एक्झॅक्टली. पण ह्या सगळ्यात तुम्हाला नेमकं काय कळत जातं की ज्यावेळेस तुम्ही त्यांचं एका सोशल मीडियावरचं तुम्ही त्यांचं पूर्ण प्रेझेन्स तुम्ही तपासत असता, किंवा ह्याच्यातनं त्यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला समजतं आणि त्याच्यातनं त्यांच्या आवडीनिवडी तुम्हाला समजतात आणि त्याच्यावरनं तुम्ही तुम्हाला त्यांचा वॉर्ड्रोब डिझाईन करण्यासाठी तुम्हाला इनपुट्स मिळतात असं काही आहे का सांगा? हो असंच आहे ऍक्च्युली. मला एक कळतं की त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, त्यांना काय आवडतं, त्यांना काय घालायला आवडतं, ते प्रत्येक वेळी असं काय असतं की कुठल्याही लग्नातला एखादा दुसरा फोटो असतोच आपल्या एफबीवरती, त्यानंतर कॅज्युअल वेअर ते कुठेतरी फिरायला जात असतात, मग ऍक्च्युली पर्टिक्युलर त्यांची चॉईस काय हे क्लिक करायला मला त्याची हेल्प होते, आणि मग मला त्यांना सजेस्ट करायला बरं पडतं की त्यांची आवड काय आहे आणि त्यांना काय बेस्ट दिसेल, आणि त्यामध्ये पण त्यांना जे सूट होईल त्या गोष्टींना मी इम्पॉर्टंट करते. म्हणजे एखादी पर्टिक्युलरली एक्झाम्पल म्हटलं तर जर का त्या व्यक्तीची हाईट शॉर्ट आहे तर तिने मोठमोठ्या बॉर्डर्स गोष्टी जर का तिने ट्रेडिशनल वेअरमध्ये घातल्या तर त्या तिला सूट होणार नाही, तर त्या मी पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष देते की तिला काय सूट होणार आहे. जर का ती व्यक्ती 4XL, 3XL, 2XL असेल तर मी त्यांचे तसं असेल वॉर्ड्रॉप किंवा त्यांचा पर्टिक्युलरली ड्रेसेस तसे असतील, तर मी हा विचार करते की कुठले फॅब्रिक त्यांना सूट होतील, त्यांना कुठल्या डिझाईन होतील, मग त्या बोल्ड डिझाईन वर्क त्यांना सूट होणार नाही, त्यांना इंट्रिकेट डिझाईन हवे त्या करता, बारीक डिझाईनचे ड्रेस त्यांना सूट होणार आहे तर का त्यांची साईज 1XL and 2XL असेल तर, आणि मग त्याप्रमाणे मी त्यांना प्रत्येक हाईट जास्त असेल तर त्यांनी काय घालावं. बरोबर. सो हा जो बॉडी टाईप आहे, म्हणजे साक्षी मॅडमचा इंटरव्ह्यू घेताना माझ्यासाठी खूप सोपं जात आहे, याचं कारण असं आहे ना की ते एक 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 विषय असे माझ्यासमोर टाकतायत आणि मी त्याच्यावर त्यांच्याशी बोलावं हे मला असं सातत्याने जाणवतं आहे. आता तुम्ही बोलता बोलता सांगितलेलं आहे की प्रत्येकाचा एक बॉडी टाईप वेगळा असतं, राईट? आता
हा कशा पद्धतीने तुम्ही ठरवता की कुणाला काय चांगला दिसणार आहे? सपोज एखादा हेल्दी व्यक्ती असेल, ओबेस व्यक्ती असेल, किंवा एखादी खूप उंच नववधू असेल, एखादी थोडीशी ठेंगणी असेल, बुटकी असेल, तर ह्या सगळ्याचा तुम्ही अभ्यास करता, हे सगळं शास्त्र आहे काय सांगाल? त्याचं ऍक्च्युअली पर्टिक्युलरली असं शास्त्र आहे की म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आहे ना तिच्या कलर कॉम्प्लेक्शन प्रमाणे काही कलर सूट होतात, मग ते तिला माहीत नसतात, मी तिला ते दाखवते त्यांना. जर का जसं मी म्हणाले की पाच तसे ऍक्च्युअली बॉडी टाईप आम्ही पकडतो, पिअर शेप, इन्व्हर्टेड वी, त्यानंतर आपले ॲपल शेप, त्यानंतर आ ग्लास, रेक्टँगल. मग त्या ह्याच्यामध्ये ना त्या त्या पर्टिक्युलरली काही ड्रेसेस असतात जे त्यांना सूट होतील हे मला अंदाज आहे. त्यानंतर ती माझी तेवढी स्टडी आहे की या पर्टिक्युलर ड्रेसेसमध्ये त्या चांगल्या दिसतील किंवा त्यांना ते सूट होतील. जसं मी मग अशी बोलले की जर का ॲपल शेप असेल किंवा डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेलच्या जे आहेत त्यांनी जर का ऑर्गेन्झासारखे फॅब्रिक जर का घातले तर ती फुललेली बॉडी वाटते, मग ते त्यांना सूट होणार नाही आहे हे त्यांना पर्टिक्युलरली माहिती नसतं. मग ते सांगण्याचा मी त्यांना प्रयत्न करते. इंट्रिकेट डिझाईन त्यांना चांगल्या दिसतील, त्यांच्या कुठ्या मला माहिती असते की त्यांच्या त्या कपड्यांमध्ये कुठे कव यायला पाहिजे की त्यांना त्या पर्टिक्युलर गोष्टी सूट होणार आहे, आणि मी त्याप्रमाणे त्यांना त्या गोष्टी सजेस्ट करत असते. एक्झॅक्टली. हे सगळं होत असताना एक प्रकारे बघायला गेलं तर त्या व्यक्तीची इमेज बिल्डिंगच तुम्ही करत आहात. यस, राईट, बरोबर आहे सर. ऍक्च्युली आणि त्यामध्ये पण म्हणताना एक आपण एक प्रोफेशनल पार्ट येतो, प्रत्येक व्यक्तीचा एक प्रोफेशनल पार्ट येतो, कारण वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये प्रत्येक जण असतं. तर जर का समजा एज्युकेशनल आहे त्यांचं, त्यानंतर काही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहे, काही पॉलिटिक्समध्ये आहे, प्रत्येकाचा अभ्यास ठेवण्याची स्वतःची पद्धत आहे ना वेगळी असते. आता पॉलिटिकल विचार केला तर त्या शक्यतो सुती साड्या, सेटल कलर्स असे चूज करतात. मग त्यांचा कसं त्यांना इकडच्या साड्या किंवा काही त्यांना कसे सूट होणार आहेत त्याप्रमाणे मी त्यांचं कलेक्शन डिझाईन करते किंवा त्यांना ते तसं सजेशन देते. किंवा समजा आपण कॉर्पोरेट म्हणतात मग ब्लेझर, पेन्सिल स्कर्ट या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. त्यानंतर आपण नॉर्मली जे कॅज्युअल ह्याच्या म्हणजे कॅज्युअल वेअर पण जर का आपण पकडलं तर ते पण वेगळं त्याप्रमाणे आपण डिझाईन करतो त्यांच्या आवडीनुसार. आता सगळ्याच कॅज्युअल वेअरमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी असतात की त्यांना ते सूट होणार की नाही त्याचे क्वेश्चन पडत असतात. मग त्याप्रमाणे त्यांना काय सूट होतंय किंवा त्यांना काय आवडतंय म्हणजे त्यांची स्वतःची आयडेंटिटी त्यांच्या युनिक वेने डेव्हलप करण्याचा प्रयत्न मी करत असते. म्हणजे हा एक संपूर्ण ना किती प्रचंड मोठं हे एक शास्त्र आहे हे आपल्या आत्तापर्यंत निश्चितपणे लक्षात आलेलं असेल की एक जी वधू असते ती लग्नाला उभी राहते आणि लग्नाला उभी राहत असताना तिचा प्रचंड कॉन्फिडन्स असावा. या दृष्टिकोनातून हा सगळा जो सव्यापसव्य आहे हा त्या करत असतात. पण एक प्रकारे तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही फक्त नववधूसाठीच काम करता, जे बिचारे नवरदेव असतात त्यांना तुमच्या या ज्ञानाचा का फायदा होऊ शकत नाही? नाही सर, नक्कीच आपण त्याच्यामध्ये त्यांची पण हेल्प करणार आहोत. आपण त्याकरता त्यांच्याकरताही आपण डिझायनिंग चालू करणार आहोत. त्यांच्या तुम्हाला वाटत नाही का? नाही, काय झालंय आतापर्यंत माझ्याकडे जास्त करून नववधू नीच अप्रोच आतापर्यंत केलेले आहेत, त्यामुळे मी त्यांचाच विचार करत आली आहे. हा, पण जर का असं काही आलं तर मी नक्की त्या बाबतीत विचार करेन आणि त्यांच्याकरताही काही काम करायला मला नक्की आवडेल. आजचं जग आहे ना हे प्रचंड कॉम्पिटिशनचं अशा प्रकारचं हे जग आहे, इथे ना कॉन्फिडन्सला प्रचंड महत्व आहे. आणि तुमचा ड्रेसिंग जर चांगला असेल तर त्या ड्रेसिंगमुळे तुमचा कॉन्फिडन्स हा 200% वाढलेला असतो. माझ्या वरती सुद्धा सांगायचं झालं तर ज्या दिवशी मी माझ्या आवडीचे आणि उत्तम कपडे घातलेले असतात त्या दिवशी माझं काम खूप चांगलं होतं. सो मॅरेजच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची कन्सल्टन्सी आणि अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस उपलब्ध करून देतात? हो सर, मी तशा आहे. म्हणजे माझे असे क्लासेस पण आहे ज्यामध्ये मी त्यांना एज्युकेशन देते की तुम्हाला काय सूट होतं, म्हणजे मग त्यामध्ये त्यांनी कुठल्या पर्टिक्युलर ओकेजनला कसं घालावं, त्यांच्या कॉम्प्लेक्शन प्रमाणे त्यांनी कुठले ड्रेसिंग करावे, त्यानंतर कुठल्या त्यांच्या बॉडी टाईप प्रमाणे त्यांना काय सूट होतं, कॉर्पोरेट प्रमाणे त्यांच्या कुठल्या सेक्टरमध्ये ते काम करतात तर त्यांना कुठलं ड्रेसिंग त्यांना चांगलं सूट होईल, त्यांची हाईट शॉर्ट असेल, टॉल असेल, त्यांचं जर का डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल साईजेस असतील तर त्यांना कुठल्या प्रकारचे ड्रेस सूट होतील. अच्छा, मी एखादी बेबी बॉर्न झाली की शक्यतो लेडीजना प्रॉब्लेम असतो टमीचा, तर त्यावेळी पण पर्टिक्युलर त्यांनी काय घातलं पाहिजे, कसं घातलं पाहिजे, या सगळ्याचं नॉलेज मी त्या क्लासेसमध्ये देते. मग त्यांना जर का ते माझ्या म्हणजे त्यामधनं त्यांना कळतं
की त्यांनी काय घालायला पाहिजे आणि नंतर मी त्यांना परत गायडन्स पण देते. कारण एखाद्या गोष्टी आपण जेव्हा नुसतं सांगतो तेव्हा नाही, त्या जेव्हा आचरणात येईपर्यंत त्या इम्पॉर्टन्स त्यांचा असला पाहिजे. मग त्याकरता मी पण त्यांना बॅकहँड नेहमी माझा त्यांचा त्यांना असतो. आणि प्लस जर का नववधू असंच नाही म्हणणार मी, प्लस जर का कोणाला स्वतःचे वॉर्डरोब रिडिझाईन करायचे तर सेम कन्सेप्टनी मी त्यांनाही त्यांना काय सूट होतं हे मी करून देते. त्यांचा फुल वॉर्डरोब स्टडी करून त्यांना पर्टिक्युलरली त्यांच्या प्रकारे त्यांना कुठलं कलेक्शन आवडतं त्याप्रमाणे मी त्यांचं पूर्णपणे त्यांना मदत करते, त्या रिलेटेड त्यांना ड्रेसिंग करता. तर या होत्या साक्षी सावंत, स्टाईल अप विथ साक्षी हा त्यांचा ब्रँड आहे आणि त्यांचं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं ब्युटीक हे हिरानंदानी मेडूज परिसरामध्ये आहे. तुम्ही सुद्धा त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती घेऊ शकता आणि विशेष म्हणजे त्यांचे काही क्रॅश कोर्सेस आहेत की ज्या माध्यमातून संपूर्ण तुमचं स्वतःचं ड्रेस डिझायनिंग कसं असलं पाहिजे, तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने खुलवू शकता, ज्या माध्यमातून तुम्ही अधिक आत्मविश्वासाने जगासमोर कशा पद्धतीने जाऊ शकता, या सगळ्याची माहिती देणारा त्यांचा हा क्रॅश कोर्स असतो. त्याच्याला त्याला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात डिमांड असतं. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने हा क्रॅश कोर्स सुरू असतो. अगदी थोडक्यात सगळा हा कोर्स काय आहे तुमचा? त्या कोर्समध्ये जसं मगाशी मी सांगितलं सर की त्यांचा फुल मी त्यांना त्यांचा वॉर्डरोब रिडिझाईन करता मदत करते. 5 टोटली बॉडी टाईप असतात, त्याप्रमाणे त्यांचं ड्रेसिंग कसं असलं पाहिजे, ओकेजन वाईज काय घातलं पाहिजे, पार्टीवेअर त्यांचे कसे असले पाहिजे, त्यांना काय सूट होतं हे स्वतःला जर का त्यांना कळलं, त्यांचं कॉम्प्लेक्शन काय आहे तर त्यांचं कॉम्प्लेक्शनप्रमाणे त्यांना कुठले कलर सूट होणार आहे, या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगते. आणि मग त्यानुसार ते स्वतःचं जर का त्यांनी चेंजेस आणले तर नक्कीच ते त्यांना स्वतःची इमेज खुलून दिसण्याकरता, त्यांची एक इमेज क्रिएट होण्याकरता ते नक्की मदत होईल. तर या होत्या साक्षी सावंत, स्टाईल अप विथ साक्षी त्यांचा ब्रँड आहे. ठाणे शहरातील फॅशनच्या क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव आहे. अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. सॅटर्डे क्लब सारख्या संस्थेमध्ये त्या अतिशय हिरवीने काम करत असतात. समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. साक्षीजी आज तुम्ही आलात आणि वॉर्डरोब डिझायनिंग या विषयावर जी काही माहिती दिलेली आहे, विशेषतः नववधूंसाठीचं वॉर्डरोब डिझायनिंग या विषयावर जी माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राममारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल राममारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. टीजेएसबी टेक ओव्हर लोन, अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही. लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या टीजेएसबी सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त पॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8885069601. बॅरॉन. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची.
बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा.